मन मंदिरा गजर भक्तीचा लईत वातावरण असते महाराज. उगा आपलं लग्न झालं, दोन चार दिवस झालेलं, बायको नवरा घरी जरी असला तरी बायला म्हणायचं मला खायत का गेली, ती डायरेक्ट म्हणत नाहीत घरी, आधी काय करते हसण्याचा गेर टाकते मध्ये आणि मग आहेत ना आधी कोणतं तरी काय करते गेर टाकते म्हणा नवलं तिथं असते मला. लग्न झालं झालं आपल्या बायकोन म्हणायचं नाव घ्या, असलं नाव घेते महाराज इथून सुरू करते तर नांदेड चपल असलं येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला तीन तार आडकी त्याला घोर बारा पान खाते तेरा तेरा घाम येतो झरा झरा तिकडं आला व्यापारी त्याने दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला हंडाने ते पाण्याला पाणी आणते आडाचं वाडा बांधते भिंगाचा वाड्यात वाडे सात वाडे सात वाड्यात पलंग पलंगावर गादी गादीवर उशी उशीवर बसी बसीत कप कपात घडी घडीत वादला एक पांडुरंगाचं नाव घेते मी नानोबा तुकोबाची एक असलं एवढं एवढं नाव तुमच्या डोक्यात ती राहणार नाही एवढं नाव घेते कुठपर्यंत माहितीये का एकच लेक रुबाळ उचत आणि एक लेक रुबाळ झालं मग ते असलं नाव घेते याच्यातल्या सऱ्या काड्या उतरत शिवाजी महाराज शिवराज महाराज आणि तीनच काड्या राहतात आणि मग बाईल म्हणत नाव घ्या ना ती म्हणते राम बसले राजा सीता बसले अंकर आमचे त्यांचं नाव घेते तेच माझ्या कुंकावर बाकीच्या काड्या गेल्या माती जाते शेवट माथारपणा नाव घ्यायला असलं नाव घेते महाराज ऐकू सुद्धा वाटत नाही. मग शेवट माथारपणात म्हणते जात होते हळदी कुंकाला जात होत्या हळदी कुंकाला बटन तुटलं बटव्याचं काय नाव घ्यायचं तर सटव्याचं अरे मला यायचे करता हाडाचे काळे करायचे महाराज काय खरे आणि बाईने जर ठरवलं महाराज अपमान करायचा कुठं बी अपमानच करती महाराज कोणाची बी असू महाराज असू देणार त्याच्या बाय कुठं कोणाची बी आता बघा तुम्ही सरे घरचे तिथे म्हणून तुम्ही आमच्या घरच्या घडलेला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. आमच्या बायकोल घेऊन मी एकदा परभणीला चाललो होतो पोळ्याचा सण होता आता चालता चालता लोक बैलाची पूजा करायला आले लोक ती मला म्हणले आज बैलाचा सण एक काय पोळा म्हणलं हो ती मला म्हणली मग असा एखादा म्हशीचा सण नाही का मी म्हणलं आहे ना ती म्हणली कोणता म्हणलं साखरात तिला असला राग आला महाराज ती तिथं काही बोलली नाही पण संदीप महाराज तिच्या डोक्यात एकच खट्टी होती काही केलं तरी याचा अपमान एकदा करायचा. मग आम्ही जरासं पुढे गेलो ना पुढे गेल्यात मोटरसायकल उभा केली आणि तिथं गाडं ओरडत होतं गाडं ती गाडवाकडे बघून मला कसं करते तुमचे पाहुणे आता मी बारा गावचं पाणी पेलेलं मुरलेलं तिला काय माहिती हिलं मुरलेलं मी गाढवाकडे बघितलं गाढवाल म्हणलं राम राम सासरे बा त्याला काय तुम्ही तसे आम्ही नीट बसा मामी काय नाही कुठं बेकार खेळ मारता आता लय आता काय सांगू आता टाइम लय कमी आहे आता नाही तर काय हो चल देऊ का 10-5 मिनिट सिद्ध हा भाऊ दे त्याला काय तुम्ही हो दिदी म्हणजे तुला 5-6 हजार मी देतो तसं काही नाही उगा आपलं केला इशारा जाता जाता तशी काय अडचण सरे महाराज कोणला बिराला होतं जे माणसाला तुम्हाला सांगतो देवात आपल्यात अंतर पडू द्यायचं नाही नशिबाला वाटायला जे आलंय ते करायचं आले भागा ते काही बी वाटायला येऊ द्या नाराज व्हायचं नाही चांगल्या चांगल्याला दुःख भोगावं लागलंय आपल्या जवळ तर काहीच नाही ऐका नवलाची ठेव भिक्षुक झाले पांडव धन दौलत भाग्य तोर जाणे लढाव प्रारब्ध रो ऐकन वलाज ऐकन वलाज देव भिक्षुक झाले पांडव पाहते पांडव आखंड वनवासी परित्या देवासी आठविती आठविती सगळ्याच्या जीवनात दुःख आलंय महाराज सगळ्याचे घाबरायचं नाही जे वाट्याला आलं ते करायचं कोणता व्यवसाय असू कुकुट पालन असलं तरी घाबरायचं भूत दया गाडी कुकुट पालन घाबरायचं कोणता व्यवसाय फक्त त्याच्या देवाला बघायचं काही बी धंदा तुमचा देव करू लागतो हा फक्त मग वाट्याला आलं ते करायचं फक्त ते देवाने सांगितलं म्हणून केलं ना दुःखच होत माणसं काय म्हणते का आपल्यामुळं चलते तसलं म्हणलं की मग इचक पाहिल्याने ते बैलगाडी खाली कुत्र चालायचं ते काय म्हणत होत आपल्यामुळं गाडी चालत गाडी मालक म्हणत होता तू निसत या दोन्ही चाकाच्या बाहेर पड तू हा सत्कार पुढचे माणसं करायला तयारच कुत्र्याचं वजन आहे ना हे गाडी खाली चलतंय म्हणून आपण लय मी 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 करायचं आणि ज्याने मी मी केलं त्याचं संसारात कामच नाही त्याच तुम्ही मांस विकण्याची जरी गरज पडली तरी विका फक्त देव त्याच्या म्हणून विका सज्जन कसाया विकू लागे मांस भाव शुद्ध ज्याचा झाला दुरी देव नाही त्याला
आपण मी म्हणून संसार करावले म्हणून हे मातीत घालायला. तुका म्हणे काळे चेपियाला गाळा आणि मी वेळोवेळा करीत तशी कसे काही बी वाटायला. शेती तुमच्या वाट्याला आली ना शेती करा, कारण तिच्यासारखी खानदानी फॅक्टरी कोणतीच नाही. लय बाया म्हणत होते आमची पोरगी इंजिनियरला द्यायची, त्या बायचं मारा शब्दच पलटाला. ती म्हणते 5 एकर का व्हायला, 2 एकर का व्हायला, पण काय पाहिजे. आता इंजिनियर नोकरीवाले यायला पोरी नाही जात. इंजिनियर बिले राहत होते, आपलं लग्न तालुक्यात नाही जिल्ह्यात झालं पाहिजे, पत्रातच लग्न लावलं. अहो वेळ बदलती महाराज, वेळ बदलती. लय बायला मुंशी घातली, माणसाला मुंशी घालायची आली. वेळ बदल, समय बडा बलवान होताय, आवड गोष्टी असतात. लय पैसा आला म्हणून लय माजायचं नाही आणि गरीबाला लुटायचं नाही. ज्याच्या जवळ लय पैसा आला ना त्याने गरीबाचा तळतळाचा पैसा खाल्ला ना मारा. शेवटच्या टायमाला कोण हरायचं सुट्टी नाही मारा तिथं. मी असू द्या नाही तर माझा बाप असू द्या नाही तर आम्ही दोघं संगत असू. लोकाला खरं बोललं की राग येते महाराज, पण सुटीत नाही मारा. ज्याने गरीबाचं लुटलंय ना मारा त्याची आयुष्यात फजिती झाली शिव राहणार नाही. हे माणसं बघा तुम्ही असे यायला, खाता याय ना हात धरलं तरी हातातून खाता येत नाही मारा. ते ज्या हाताने केलं त्याच हाताने फाडावं लागतं, ज्या पायाने केलं त्याच. इतके तर इंद्रिय आहेत महाराज, ज्यांनी तुम्ही देव लोकांचं पाप केलं त्याच इंद्रियातून देव दुःख फेडून घेतो. नादान समजू नका. विठाला कोणतं बी काम करायला लाज वाटू द्यायची नाही. हे काय लाज वाटू द्यायची, त्याला पैसाच कमवायचा ना, लाज वाटू द्यायची त्याला काय. मार एक खंबार जर आता आम्ही एकदा कीर्तनाला गेलो ना खाली मारा जण रेल्वेत गेलो तुम्ही पैसेच नाही. भूक तर लागली काय करावं, तितक्यात आम्ही गाणं सुरू केलं. संसाराला ध्या लावला घासून पुसून आणि अंध गाळी जायचं तोंड वाजून. नुसतं असं करायचं लोकांनी. ते लोक म्हणते येड कोण द्या धावला असे 500 झाले. अहो कला पाहिजे माणसं, त्याला काय एखारे बिस्किट लेमन गोळे एखारे मसाला कला पाहिजे माणसं. आणि आता ह्या लॉकडाऊन मध्ये ज्याच्या जवळ कला आहे का मारा तेच माणसं यशस्वी झालेत मारा. आता कीर्तन बंद पडायचं काय धंदे करायचे. आओ लोक चहा प्यायला बोलत वातावरण फिरल्यास कोणाचीच गॅरंटी नाही. लाज वाटू द्यायची नाही बघा. हे दुसरे तुम्ही बघा, दुसरे इतर समाज माझ्या लोकांचे मारा हे कधीच लाज. मुसलमानातला माणूस कोणताच लाज वाटू द्या कोणत्या धंद्याला. त्याच्यामुळे आपल्यापेक्षा मोठा लिहून बसलो. गारी गारी खायला बी लाजत नाही, भांगारी खायला बी लाजत नाही. सकाळी सकाळी उठले की कसले बी 2000 रुपये रोज काढले. आपलं 10 वाजता उठत हाय खटम. अरे का विकास व्हायचा महाराज, हे सगळं भकास होऊन जाईल नाही महाराज. प्रवृत्तीत राहिले, कष्ट करायची प्रवृत्ती राहिली नाही महाराज. पहिले माणसं जेवढे ताकदवान होते आता आहेत का दादा ते. 4-4 बाजरीच्या भाकरी मोडीत होते महाराज माणसं यात तगडे. एक माणूस 5 माणसं राहील आता आहे का. तसं सकाळी पाऊस खातोय, दुपारा पाऊस खातोय, तिसरा पारा पोहे खातोय, संध्याकाळी खिचडी हालतोय. का मेळ लागायचा यायचा माणस होतं ताकद ते बायात होता की नाही राहिली. हो ते जाती होते दळायला तेव्हा बायाचं याम होत होता, आता जाती नाही राहिली. सगळंच नाही आता काय महाराज त्याच्यात बघा. तुम्ही गरीबाचे बाया सुखी असतात का मोठ्याचे. गरीबाचे मोठ्याच्या बायाला सुख नसते महाराज, काम जास्त कोणाला असते. गरीबाच्या मोठ्याच्या बाईला काहीच काम नसते. धुणं धुवायला, कपडे धुवायला, धुणं कपडे येतच ना. हो बघ भांडे घासायला. साहेब मला सांगता एसटी मध्ये आदळे बसती आहेत का दणके बसते. का दणके ना आदळी एकच आहे, एकच आहेत. बरं मला सांगा एसटीचे दणके आदळे बसते डायव्हर पशी बसल्यात का मागच्या शिटावर बसल्यात. बरोबर. मग आपल्याला जर दणके कमी करायचे असते पुढं बसावं लागल. ते काय मोकळ्या मनाने बोलले सांग पाटला काय करू तो उपट पहाटे फिर गहू त्याला काय. आपल्याला जर दणके कमी करून घ्यायचे असतील कुठं बसावं लागल ड्रायव्हरच्या जवळ बसलो. आपल्याला जर संसारातले दणके कमी करून घ्यायचे असतील तर ड्रायव्हर कोणता आहे माहिती का आपला देव. ज्याच्या तितके आपण जितकं जितकं देवा जवळ जातो तितके तितके दणके.
कमी. जितकं जितकं देवापासून आपण लांब सरकतो तितके तितके दणके. मग आता आपण देवा जवळ चाललो का देवापासून लांब चाललो? जवळ चाललो. हे एवढाली सक्ती करायची, देवा जवळ येण्याकर. एक दिवस तरी मानू देवापाशी. अहो नाही दोन वर्षात दया आली देवाला तर दहा वर्षात तरी, नाही दहा वर्षात आली तर वीस वर्षात तरी, नाही वीस मध्ये आली तर पन्नास मध्ये तरी, अहो नाही पन्नास मध्ये पंच्याहत्तर तरी, अहो नाही पंच्याहत्तर मध्ये येऊ द्या. तुकाराम महाराज म्हणले ऐ अरे शंभर व्या तरी देईन ना. शेततरी एका जन्माच्या शेवटी चांगलं करीत राहायचं. एक दिवस तरी देव त्याला काय करते, जवळ धरते. फक्त कसं आहे माहितीये का, जे लोक लय खरं वागतात ना जरा परेशानी होते, बेजार होते. पण चांगलंच सत्य परेशान होत आहे पराजित. त्याच्यामुळं चांगलंच वागावं, चांगलंच बोलावं, चांगल्याच्याच मागं चालावं. लोक म्हणत जरास काय झालं, लोक म्हणते जाव द्या राव लय खरं बोलून तरी कोणाचं चांगलं व्हायलंय, आपण पक्ष बदलायला बरा. बदलायचं नाही महाराज. काही लोक महाराज तुम्हाला सांगतो मेले तरी ते शेणेच्या पलकडे जात. कसलं बी गाव एक गाव असले महाराज दुसरा महाराज टोटल राष्ट्रवादीचं एकटाच माणूस शिवसेनेचा तरी वावरा झोपायला जात. येतात काय महाराज कोणत्या बी गोष्टी होत तुम्ही निष्ठा ठेवा. एक दिवस फळ भेटणार म्हणजे त्या माईकवर जरी सारखी निष्ठा एक दिवस ठेवली हे सुद्धा फळ. मातीवर जर फळ दिला तर त्याच्यातून एकलव्यासारख्या गुरु महाराज एकलव्यासारख्या माणसाने गुरु निर्माण केला. फक्त माणसाचं काय होते जरास चांगलं व्हायला लागलं जाऊ दे रे त्याच्यात काय फळ इथं तर ना. एक निष्ठा पाहिजे त्याच्या पलकड जायचं नाही. जसं पतिव्रता बाईला कधी बी विचारा काय चाललंय तिच्या मनात एकच प्रश्न सर्व भावे पती ध्यानी मनी. तिला पतिव्रता म्हणा तसला पतिवर्ता बाई म्हणे भक्त पाहिजे उगा असला गबाळा नाही पाहिजे. पतिवर्ता बाई असं कधी म्हणली का चहा केला निऊन गेला चिवडा करते ताजा, चहा केला निऊन गेला चिवडा करते ताजा ना अब्दुल भैम्याला तर गफूर भैमा. पडताना आली पडताना तिकडं कवाच म्हणत नाही महाराज का. एक निष्ठा असते मला एक प्रसंग सांगतो तुम्हाला. एक निष्ठा तर कशी असावी प्रभू रामचंद्र महाराज तुम्हाला सांगतो बाण मारायचा असतो त्याच्यामुळे काय करीत होते बाणाला टोक तयार करीत. एक निष्ठा किती पाहिजे. आणि बाणाला टोक झालाय का नाही म्हणून प्रभू रामचंद्राने भूमीत बाण मारला आणि त्या बाणाने तुम्हाला सांगतो बेनकी मरण पावली. आणि मरणासन्न अवस्था आता काही क्षणात ती मरणार. प्रभू रामचंद्राला आवाज आला. प्रभू रामचंद्र म्हणले अरे तुला जर आवाज द्यायला असता तर मी बाण मारला नसता. बेनकीनं उत्तर दिलं ज्याला आवाज द्यायचा त्यानेच बाण मारलाय. आवाज द्यायचा याला म्हणते ती एक निष्ठा. आपलं असं आहे मला धोबी का कुत्ता ना घर का ना घाट. आपण लई चांगली म्हणाव वय नाही झालं तरी अर्ध्या टिकटात पंढरपूरला चालू आणि लई वाईट म्हणाव तर कीर्तनाला येऊन बसा. म्हणजे आपण चांगली बी नाही तर आणि माळा आणि गंधन हे तर तुम्ही याच्यावर जाऊत ना. हे तुम्हाला सांगतो लय मोठा गंध लावला म्हणजे लय बाबा आणि लय माळ घातली हे डोक्यातूनच काढून टाक. एका मावशीला म्हणलं मावशी काय तुमचे माल कपाळ भरून आष्टी गंध लावतात. मावशी म्हणल्या महाराज त्याच्या तुम्ही गांधावर जाऊत नका. सकाळी जर ते सडासला गेले तर कोणाची बोळायची पेंडी काढून आणते काय उपयोग महाराज. ज्याचे अंतकर निर्मळ त्याच्या गळ्यात काय करायची माळ. त्याच्या गळा माळ असो नसो मनाचा निर्मळ वाचे माळ घातली तर तसं माणसाला वागता आलं पाहिजे. नाही शंभर टक्के तर कमीत कमी पन्नास टक्के तरी. दारू प्यानाऱ्याला रस्ता इचारायचा माळ करायला इचारायचा व्यवस्थित कोण सांगतो. नाही नाही उघडा दारू प्यायला बी रस्ता विचारायचा आपल्याला एखाद्या गावाला जायचं असं आणि माळ करायला विचारायचं कोण बरोबर सांग. हा कोण सांग माळ करी मी सांगू तू संदीप महाराज पण अर्धा तास आपला आधी खातो कुठून आले इकडं काय काम होत
कस काय येणं केलं आणि तुम्ही 10 रुपयाला नुसतं विचारायचं आम्हाला नाणे गावला तिथे दर ते सरळ जा म्हणलं की राईट तेच गाव लागते मला चौकशा जास्त करीत नाही लय उचकीत बसत आहे त्याला माळकरी म्हणाय हसलं पाहिजे माणसं मोकळे माणसं असतील काय मला हसणारे माणसं काय काय ते थोबळ कहा 12 वाजलेली काय काय हसतच नाहीत मारा जे माणसं असे मोकळ्या मनाने हसतात ना ते माणसं मोकळ्या मनाचे असतील आणि ज्या जाती गालात हसतात ना प्युअर हातल्या गाठी असे मोकळ्या मनाने ज्या माणसाला मोकळ्या मनाने हसता येतं त्याला 4 चौघात बस आणि दिंडीत किती बी गर्दी असू दे हळूच करू हसलं पाहिजे मारा काय कायला हसतच नाही काय कायला 500 इंजेक्शन आहेत कशाचे हसाय त्याला हस त्याला इंजेक्शन दिलं ते कण हसतच नाही मग काय झालं काय नाही मारा बरं देवाने आपल्याला काही कमी केलंय का मारा काहीच नाही ना आता एवढे मांडपात माणसं बसली त्याच्यातला एक तरी माणूस अजून मेलाय का उपकार कोणाची सगळं देवान दिलं कमी काहीच नाही आणि तुम्ही संसारात किती बी काही बी करा मारा हे एक दिवस तुम्हाला रडायला लावणार म्हणजे याच्यात काहीच खरं नाही चांगल्या चांगल्याचा दिवाळा निघालाय आपण तर त्याच्यात काहीच बरं संसारातला आनंद ते टिकत आहे का वाढत आहे का कमी होत आहे संसारातला आनंद वरची वर वाढतो का कमी होतो तुमचं लग्न झालंय नाही मग काय अनुभव तुम्हाला कसं आहे तुमचं हा अशी सगळे मुजेशेत बघा तुम्ही संसारातला आनंद लग्न झाल्या झाल्या जितकं बरं वाटतंय तितकं म्हातारपणात अहो काय लग्न झाल्या झाल्या ते मारा तुम्ही नुसतं वातावरण बघा काय ते बोलणं काय ते नाश्तान काय ते चलणं बापा 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 ते तर बरं मजारीन बघितलं ते बी म्हणत घ्यावा काय उरकून बाईच काहीच काम नसते मग तरी बी साध्या कळणावरा घरी आला तिचं कारण आणि गरीबाची बाई सकाळी 7 ते 7:30 काम करते नवरा जर घरी आला ना तिचा चेहरा असा फ्रेश असते मग चहा देऊ का पाणी काय कॉफी करू काय करू काय सुरूच असते आणि आज बी गरीबाची माणसं जेवढे सुखीत ना महाराज तेवढे मोठ्याचे माणसं सुखी कष्ट करण्याची प्रवृत्ती नाही जिथं कष्ट आहे तिथं पोट भरे नीती तिथं लक्ष्मी आले भागा ते करीतो काही बी वाटेल शेती आली ना खानदानी धंदा आहे आपला तो एक दाना पेरायचा 757 घ्यायची एक अभिजा केला नास भोगिले पेरी शेती मग गाडेवरी वाहती लय प्रभू आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारित दृढ माझे मन येथे राखावे बांधून देवा एक काम कर तू का मने वाटे नको फुटू देऊ फाटे विठोब क्षमा करा आणि जे योग्य असेल ते माझे गुरुवैर्य भजनानंदी वैराग्यमूर्ती रखमाजी महाराज नवले यांचा प्रसाद म्हणून ग्रहण करा जे चुकीचं असेल ते माझ्या पदरात टाका येणारा काळ अत्यंत विचित्र आहे जोपर्यंत आपले आईवडील जिवंत आहे तोपर्यंत त्यांच्या डोळ्यातील पाणी कधी बघू नका सज्ज ना हो आणि आपल्या भारत देशातली संस्कृती कधी सज्ज ना हो विसरू नका शोधाव्या भाकरीला निघाली सज्ज ना हो ती भूक आहे शोधाव्या भाकरीला निघाली ती भूक आहे जन्मताच गरिबी येते ही कोणाची चूक आहे भूक लागली की पोटाला भाकर खाणं ही प्रकृती आहे भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे आणि घासातला घास सज्जन हो दुसऱ्याला देणं ही माझ्या भारत देशातली संस्कृती आहे संस्कृती कधी विसरू नका तुमच्या गावामध्ये येण्याचा माझा पहिल्यांदाच योग आहे शिवराज महाराजांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे तुमच्या गावामध्ये कोणीतरी एखादा भिकारी आला तर 4 गोष्टी सांगून निघून गेला एवढं फक्त ध्यानात ठेवा सज्जन हो फकीराना आहे ते सदा करचे नाही फकीराना आहे ते सदा कर चले खुश रहो तुम नानेगावाले हम दुआ कर चले सदा खुश रहो तुम दुआ है हमारी न
ना तरी बालक बोबडा बोली कावा कुडावी चुका पावली ते चोज करुनी माऊली रिजे जेवी करविली तैशी कटकट वाकडे कानीट देव जाणे असे का चला विठ्ठल रे रे विठ्ठल रे रे बोलिले रे कुडीवीडे वाकडे मन मंदिरा गजर भक्तीचा